शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहत आहात माझ्या हातामध्ये असलेले हे मशीन म्हणजे इअर टॅग मशीन आहे। तर हे इअर टॅग जे आहे ते लावून आपल्या जनावरांचं आपल्याला नोंद करता येते। तर अशा पद्धतीने हे जे नर आहेत, हा नर भाग आहे तो इअर टॅगच्या एका बाजूला मशीनला लावून घ्यावा आणि इअर टॅगचा हा दुसरा भाग जो आहे तो मशीनच्या दुसऱ्या बाजूला त्या क्लिपच्या साह्याने अडकून घ्यावा। अशा पद्धतीने आपण इअर टॅग तयार करता येतो। आता इअर टॅग लावण्यासाठी आपण जनावराचं कान पाहत असताना अशी काळजी घ्यावी की जनावराच्या कानाला ज्या ठिकाणी आपण टॅग लावणार आहोत त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची नस किंवा कोणत्या प्रकारची शिर असता का म्हणे, रक्तवाहिनी असता का म्हणे, आपण याची खात्री तपासून करून घ्यावी। जेणेकरून आपण ज्यावेळेस त्याला बिल्ला मारतो तर त्या रक्तवाहिन्यामधून रक्तस्त्राव होण्याची शक्यता आपल्याला कमी करता येते। सर्वात सोपं म्हणजे आपली मशीन किंवा आपली घेऊन शेळी किंवा गाई किंवा कुठल्याही जनावराला आपण पहिल्यांदा व्यवस्थित पकडावे आणि त्यानंतर मशीनच्या सहाय्याने ज्या ठिकाणी शेर नाही ती जागा बरोबर ओळखून त्या ठिकाणी बिल्ला मशीन ठेवावी आणि अलगदपणे दाबल्यानंतर तो बिल्ला त्या ठिकाणी अडकलेला आपल्याला दिसून येते आणि योग्य प्रकारे टॅगिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रक्तस्त्राव किंवा जखम आपल्याला दिसून येत नाही आणि जनावराला देखील जास्त त्रास त्या ठिकाणी होत नाही। आता या टॅगचा वापर करून आपण पशूच्या कानामध्ये ज्यावेळेस हा टॅग लावतो तर त्यावेळेस आपल्याला त्या पशूला विशेष असा नंबर किंवा एक क्रमांक आपण त्या ठिकाणी देतो आणि याचा वापर करून आपण त्या पशुसंबंधित जे काही माहिती असेल ते आपल्याकडे नोंद करून ठेवण्यासाठी आपण याचा उपयोग करून घेता येतो। या माहितीमध्ये विशेषतः त्या पशूचा विल्याचा दिवस किंवा त्या पशूला कुठला आजार झाला असेल किंवा त्याच्यावर कुठले उपचार केले गेले असतील किंवा पशूचं इतर कुठल्याही प्रकारची माहिती आपण त्या ठिकाणी या टॅग नंबरच्या सहाय्याने आपण संग्रहित करून ठेवू शकतो। असा हा टॅग वापराचा आपल्याला फायदा या ठिकाणी नक्कीच आपल्या पशुपालन व्यवसायामध्ये होतो। याशिवाय शासनाकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये जनावराच्या कानामध्ये बिल्ला मारून त्या ठिकाणी शासनाच्या दरबारी देखील आपल्या पशूची नोंद करण्याची मोहीम केलेली आहे। तर याचा वापर आपल्याला भविष्यात पशुसंबंधित माहिती अधिकाधिक चांगल्या पद्धतीने मिळवण्यासाठी होईल हे नक्की।